भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे यांच्या माध्यमातून तब्बल 50 दिवस सुरू असलेल्या अटल आरोग्य रथाचा पुरंदर तालुक्यातील दिवे या गावात समारोप करण्यात आलाय. या प्रसंगी सरपंच अमित झेंडे, उपसरपंच सुजाता जगदाळे, सदस्य गुलाब झेंडे, रुपेश राऊत, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेश काळे तसेच दिवे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. गेली 50 दिवसांच्या या उपक्रमात 100 पेक्षा अधिक गावातील 25,000 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणी करून त्यांना औषधोपचार केला गेलाय. 50,000 नागरिकांना मोफत मास्क वाटप करण्यात आलंय. या 50 दिवसात 1800 किलोमीटरचा प्रवास अटल आरोग्य रथाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात करण्यात आलाय. अटल रथ या संकल्पनेखाली माननीय राहुलदादा शेवाळे यांनी जो संकल्प तयार केलेला आहे, आपल्या पुरंदर तालुक्यातील जवळजवळ 125 गावांमधून त्यांनी या आरोग्य सेवेचं जे दानाचं काम केलेलं आहे पुण्याचं, त्यांच्या या सेवेस मी आपले ग्रामस्थ दिवे, ग्रामपंचायत दिवे यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. गेली 50 दिवस पुरंदर तालुक्यातील जवळजवळ 125 गावांच्यामध्ये या देशाचे लाडके माजी पंतप्रधान सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं अटल आरोग्य रथ ही एक आरोग्याची संकल्पना घेऊन आम्ही या तालुक्यातील 125 गावांच्यामध्ये हा 50 दिवस त्या ठिकाणी प्रवास केलेला आहे. आणि या 50 दिवसाच्या प्रवासामध्ये आजपर्यंत 25,000 नागरिकांची त्या ठिकाणी आम्ही मोफत आरोग्य तपासणी केलेली आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की हा कोरोनाचा काळ चालू आहे, अतिशय संकटाचा काळ आहे आणि 2 लाटा यापूर्वी कोरोनाच्या येऊन गेलेल्या आहेत आणि 3री लाट येणार अशा प्रकारचा अहवाल परवाच केंद्र सरकारनं त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. त्याच्यामुळे या गोष्टीची काळजी घेण्यासाठी प्रशासन त्या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, संबंधित नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, आपल्या ग्रामपंचायती असतील, या सर्वांनीच आपापल्या पातळीवर त्या ठिकाणी खबरदारी आणि उपाययोजना घेण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळं आपणही याच्यामध्ये लोकांसाठी काहीतरी काम करावं या उद्देशानं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गेली 50 दिवस या तालुक्यातील 125 गावांच्यामध्ये हा अटल आरोग्य रथ नेण्याचा त्या ठिकाणी एक उपक्रम केलेला आहे. आणि मला खरं तर सांगायला आनंद होतोय, अभिमान वाटतोय की अतिशय चांगला प्रतिसाद गेले 50 दिवस आम्हाला या ठिकाणी नागरिकांच्याकडनं पाहायला मिळेला आहे. त्याच्यामध्ये या तालुक्यातील अतिशय दुर्गम असा काळदरी परिसर असेल, मिसळवाडीचा परिसर असेल, कालच निरासारखं एक प्रगतशील शेतीचं ठिकाण असलेलं एक व्यापार उद्योग क्षेत्र असणारा एक चांगलं शहर, याही ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. अनेक नागरिकांना चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्याचं काम आमचे डॉक्टर त्या ठिकाणी करतायत. आणि आज आपल्या दिवे पंचक्रोशीमध्ये हा कार्यक्रम होतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि सरपंच त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. या उपक्रमामध्ये आम्ही प्रत्येक नागरिकांची त्या ठिकाणी मोफत तपासणी करतोय. त्याच्यामध्ये मग आरोग्य तुमची टेम्परेचरची तपासणी असेल, शुगर तपासणी असेल, पल्स असेल, रक्ताची तपासणी असेल, विविध प्रकारच्या तपासण्या करून त्यांना मोफत सल्ला देण्याचं काम, मोफत औषधोपचार करण्याचं काम त्या ठिकाणी आमची डॉक्टरची टीम करते. जनहित न्यूज साठी गणेश उदमले, पुरंदर, दिवे.